चेंडूश्री मारेच्या पलीकडे जिगर ट्रॉफीचा हा खणखणे षटका. शिवबा संघे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तिरची बघा ते पडले. शिवबा संघे जिद्दीने ते मावळे लढले, लढता. चांगल्या पद्धतीचा चेंडू तटावून दिला अर्थातच टॉम येणं. मी म्हटलं एका की बाले किल्ला लढवतोय तो टॉम. पुन्हा एकदा मोठा फटका. नॉन स्ट्राइकच्या फलंदाजाने आवाज दिला गेला बघ. चेंडू मात्र आपण पाहतो आकाशात ललकारने दिली. आपण पाहतो नासाच रॉकेटच्या पद्धतीने अंतरिक्षात लॉन्च होतो त्या पद्धतीने चेंडू मात्र अंतरिक्षात लॉन्च झालं आणि त्यानंतर पाहायला मिळालं आपला लागान सीमारेषाच्या पलीकडे सहा लाभासाठी अप्रतिम दर्जेदार माइंड ब्लोइंग ह्यूज क्वालिटीचा हा षटका. सतरा धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय. ज्या पद्धतीने मी म्हटलं की रोहित असेल सुमित असेल त्यांनी साथ सोडली होती आपल्या कर्णधाराची. पण निश्चित म्हणतात ना लीडर कसा असायला पाहिजे, नेता कसा असायला पाहिजे हे टॉम यांनी दाखवलं. संघ अडचणीत असताना देखील टॉम यांना मात्र या धूळ चेंडूवर अशी अप्रतिम फटकेबाजी केली. या पद्धतीने एकेरी धावसंख्या धावफलकावर दोन षटकाच्या समाप्तीनंतर पाच होत्या. आज मात्र चित्र बदललं, दृश्य बदललं. 17 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा टॉम आता मात्र एक भीती निर्माण केली जाते ती निदेश याच्या मनामध्ये, कारण टॉम यांनी मात्र विस्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 22व्या नियमांतर्गत या गोलंदाजावर मात्र दंडात्मक कारवाई केली जातोय. दंडात्मक कारवाईनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावर धावा मात्र दिसतील आपल्याला. 18 धावसंख्या असताना आता मात्र निलेशाच्या डोक्यामध्ये एक भीती निर्माण केली जाते टॉम यांच्या माध्यमातून. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण पाहिलं चौथ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर आलेला हा निलेशाच्या बॅट निलेशाच्या गोलंदाजीवर षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चेंडू मात्र आकाशात. उंची जास्त लांबी कमी आपण पाहतोय. संत तुका संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बल विना शक्ती बोलू नये. बल कमी पडलं शक्ती एक्झिक्यूट झाली नाही परिणाम स्वरूपी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर आपल्याला देखील संधी देतोय मी. ट्रॉफी 2022 हे निमित्त आहे. या जिगर ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय टॉम यांना मात्र सकारात्मक खेळीला सुरुवात केली, पण त्याला पारीला पूर्णविराम देण्याचं काम मात्र निलेशानं केलं, कारण चांगली गोलंदाजी निलेशाच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. तिथं मात्र एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये हळुवारपणे वाढ होईल. धावफलकावर धावा आपण 19 पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे कासवाल संघाच्या वतीनं. तिसरं षटक फेकतोय निलेश. स्ट्राईक इनला आपण पाहतोय मंगेश. लोअर फुलटॉसचा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशे रिजन मध्ये आपण ढकलून दिलेला दिसतोय. त्यानंतर एक धावसंख्या पूर्ण. तू तू मय मय करत असताना ही दुसरी धावसंख्या देखील पूर्ण केली जाते. आपण पाहतोय ज्या पद्धतीने दोघांमध्ये जी कोऑर्डिनेशन आता पाहायला मिळतोय हा ताळमेल रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. या दोन धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलकावर धावा आपण पाहतोय 21. या षटकातील अद्याप काही चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा आपण 21 पाहतोय. कासमाल संघ मात्र चांगली फाईट देत असताना, झुंज देत असताना फणेश डोंगरी संघाला आपण इथं पाहतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रयत्न झाला होता, प्रयत्नाला अपयश आलं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र सीमारेषा भेदून जातोय. जिगर ट्रॉफी 2022 चा या फलंदाजाच्या बॅट मधून आला हा खणखणीत चौका. डीजे मास्टर आयोजन केलंय या गावाचा, आयोजन केलंय क्रिकेट
भेटचा मन कलवे या गावाचा कलवेची गरज शक पाहुसला कर पाटील या नावाचा कलवेची गरज शक पाहुसला छोट्या दादा या नावाचा कलवेची गरज शक पाहुसला कर पाटील या नावाचा कलवेची गरज शक पाहुसला छोट्या दादा या नावाचा अप्रतिम सुमधुर संगीतमय आपण पाहतोय हे संगीत आपण पाहिलं खूपच शब्दांची जुळवणी केली गेली आणि या शब्दांच्या जुळवणीनंतर आपण पाहिले कलवे गावाच्या वतीनं जिगर ट्रॉफीचं आयोजन केलं गेलं आणि आयोजक आपण पाहतोय करणदादा पाटील असतील त्यांच्या समवेत अनिरुद्धदा पाटील असतील त्यांच्या माध्यमातूनही उभी झालेली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण कासमाल विपक्ष फणस डोंगरी हा संघ पाहतोय. प्रथमता नाणेफेक जिंकली ती कासमाल संघानं स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते फणस डोंगरी या संघाला. खेळ मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 25. अद्याप येणारे 6 चेंडू या 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीने मंगेश आणि हर्षल पुढची कामगिरी करतात याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भरत कधी येणार तू परत अशा पद्धतीचा भरत गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणाचा फैलाव आपण पाहतोय. एक काउ कॉर्नरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सजवलाय. चेंडू मात्र आकाशात तटवलाय काहू येतो पाहूया. काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात अलगत मात्र झेल पकडला जातोय. आता मात्र मंगेशच्या या खेळीला मात्र पूर्ण विराम लागतोय. मंगेश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पूर्ण श्रेय देईल. हर्षल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन यावेळीचा होणारा सामना बंदर अली कलवे आणि दुश्मी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की हा षटक संपल्यानंतर म्हणजे पहिला इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. रण धुरंदर यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. निश्चित आपण पाहतोय शेवटचा षटक. आता मात्र आपण पाहतोय पुल केला जातो या फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पूर्ण दुसरी धावसंख्या देखील चपलाईनं पूर्ण केली जातोय. अशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट या क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि या दोन्ही दोन धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढ होते. धावफलकावर आपण धावा पाहू शकताय 27 धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भरत. आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून हा गोलंदाजी करतोय भरत. लोअर फुलटा चेंडू तेवढ्या ताकदीने चेंडू टोलावलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या मध्य भागातून सरळ जातोय 4 धावसंख्येसाठी. जिगर ट्रॉफी 2022 आलेला हा खणखणीत चौकार डीजे मास्टर. या फलंदाजाच्या बॅट मधून खणखणीत चौकार डीजे मास्टर. लेकिन शिर्डी वही जाते हैं दोस्तों जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साई राम ओम साई राम ओम साई राम.
आता मात्र भीमर चेंडू फेकला जातोय, पंचांकुळण्याची दखल घेतली जातोय. निश्चित आपण पाहतोय रनअप मध्ये जर काही प्रॉब्लेम आल्यानंतर गोलंदाजाकडून ही चूक होते, ही चूक मात्र केली जातोय, पण पंचांकडून याची दखल घेतली जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 21वा नियम लादला जातोय, नोच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये वाढ होतोय, एक्स्ट्रा धावसंख्या देखील मिळतोय आणि पुढच्या चेंडूवर मात्र फ्री हिट देखील या फलंदाजाला मिळणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली, एक चांगला बेस इथे सेट करून दिला होता, तो मात्र बेस पुढे सरसावता आला नाही. पुढच्या गोलंदाजांना सपाटून मार पडला. धावफलकावर आपण धावा पाहू शकताय 40. येणारा पुढचा चेंडू उघडा डोले बघा नीट, कारण या चेंडूवर मित्रांनो आहे फ्री हिट. फ्री हिटचा कसा फायदा घेतोय फलंदाज आपण पाहतोय. अजिताने पुन्हा एकदा पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येतो. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना तो देखील प्रयत्न पूर्ण केला जातोय. गोलंदाजाने निश्चित बघायचं होतं, कारण जर नॉन स्ट्राईक एंडला जर चेंडू फेकला असता तर अजित मात्र त्यांच्या तावडीमध्ये सापडला असता. पण ह्याच्यामध्ये टायमिंग खूप महत्वाचं असतं. निश्चित पोरं माझ्याकडे एकटक नजरेने बघत आहेत, कदाचित त्यांना कॉमेंट्री आवडली असेल किंवा नसेल देखील आवडली, मी काय अपेक्षित करत नाही, कारण आता पायाची बोट सारखी नसतात. तर प्रत्येकाला माझं समालोचन आवडेल असं नाही, ज्यांना आवडेल त्यांच्यासाठी काम करायचं, ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी कसं आवडेल या दृष्टिकोनातून काम करायचं आणि सातत्याने काम चालू ठेवायचं. आता मात्र आपण पाहतोय खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर चकवा दिला जातोय अजित यांना, निर्धाव चेंडूची सांगता देखील होते आणि या दरम्यान आपण पाहतोय चार षटकांचा खेळ संपतोय आणि चार विकेटच्या मोबदल्यात फणस डोगरी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42-43 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते कासवाल या संघापुढे. हे 43 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीने येणाऱ्या चार षटकामध्ये पूर्ण करेल कासवाल संघ, याच्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय समर्थ लाईव्ह इव्हेंट आणि गोल्डन डीजे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पंच आपण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जिगर ट्रॉफी 2022 आणि या जिगर ट्रॉफीचा पहिला इनिंगचा खेळ संपतोय. फणस डोगरी संघ 42 धावसंख्या जमवते चार षटकामध्ये. आयोजन केलंय क्रिकेटचा मान कलवे या गावाचा, आयोजन केलंय क्रिकेटचा मान कलवे या गावाचा, कलवे जिगर चषक पाहू चला कर पाटील या नावाचा, कलवे जिगर चषक पाहू चला छोट्या दादा या नावाचा, कलवे जिगर चषक पाहू चला कर पाटील या नावाचा, कलवे जिगर चषक पाहू चला छोट्या दादा या नावाचा. आपण पाहतोय ज्या जिगर ट्रॉफीची करण दादा पाटील याच्या माध्यमातून जे आयोजन केलेलं आहे, ज्या आपल्या संपूर्ण पेण तालुक्यामध्ये ज्या जिगर ट्रॉफीचा चार दिवस बोलबाला आहे आणि जी स्पर्धा येणार होती महिनाभर अगोदरच उत्कंठा या क्रिकेटची होती, कारण मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची जिगर ट्रॉफी आपल्या 2022 ची वाट पाहत होते प्रत्येक खेळाडू असेल, रसिक प्रेक्षक असेल. यानंतर होणारा जो सामना आहे तो बंदर अली कलवे विपक्ष दुश्मी, तर या संघामध्ये जर बंदर अली कलवे या संघाने जर बाजी मारली तर रण झुंजार या आपल्या आयोजकांकडून या आपल्या दादाकडून आपल्याला 12 मलेशियन राईस देण्यात येणार आहे. तर एक सुवर्ण संधी बंदर अली कलवे या संघाला आहे, तर या संधीचा मात्र आपण लाभ घ्याल अशा शुभेच्छा देखील मी आपल्याला देतोय. आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय, कारण 42 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते कासवाल संघापुढे. एकीकडे टॉम्सचा संघ आपण पाहतोय, तर त्यांना निर्धारित चार षटकामध्ये 42 धावसंख्या जमवली. बेचाळीस धावसंख्या जमवल्या आणि 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे, तर हे आव्हान कशा पद्धतीने पेळलं जाईल याकडे लक्ष आपलं असणार आहे. आणि युट्यूबला मात्र एक डोळा आहे, या एक डोळ्याच्या माध्यमातून देखील लक्ष केंद्रित केलं जाईल, कारण या एक डोळ्याच्या मागे हजारो मायबाप रसिक प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असतात. जिगर ट्रॉफी 2022 मुख्य आयोजक करणदादा पाटील आणि त्यांचे पूर्ण सहकार्य आणि कलवे गाव च्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची त्या स्पर्धेचा पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना कासमाल विपक्ष आपण पाहतोय फणस डोंगरी या दोन संघांमध्ये. यानंतर होणारा सामना अर्थातच बंदर अली कलवे विपक्ष दुश्मी, ज्या कलवे गावाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या गावचा संघ खेळणार आहे आपल्या समोर. आणि पूर्णपणे पाठिंबा देखील कलबे गावाचा या संघाच्या पाठी असणार आहे. त्याचबरोबर आमचे रण झुंजारचे आयोजक असतील, एचओडी असतील, तर त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय त्यांनी देखील त्यांना
जिंकण्यासाठी बक्षीस लावलेली आहे, ती बक्षीस कितपत योग्य ठरवतात आपल्या बंदर अली कलवेचे खेळाडू हे आपण पाहणार आहोत पुढच्या कालावधीमध्ये। कारण आताच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की कासमाल संघ 43 धावसंख्येचा पाठलाग करणार आहे आणि या 43 धावसंख्या रोखण्याचं काम मात्र फणस डोंगरीचे गोलंदाज करतील। चांगली जर्सी आपण पाहतोय, ग्रीन कलरच्या जर्सीमध्ये पूर्ण आपण फणस डोंगरीचा संघ पाहतोय। एक रंगीबिरंगी क्रिकेट आपण या भविष्यामध्ये आता हे पाहतोय, कारण यापूर्वीचा जर क्रिकेट पाहिला तर या पद्धतीचं क्रिकेटला ग्लॅमर नव्हतं। एक बॅट असायची आणि एक बॅटवर 12 खेळाडू खेळायचे। आज मात्र प्रत्येक खेळाडूकडे नवीन बॅट आलेली आहे आणि प्रत्येक इनिंगसाठी नवीन चेंडू वापरला जातोय। अशा पद्धतीचे सुगीचे दिवस मी म्हणेल या क्रिकेटला आलेले आहेत आणि या क्रिकेटचा आनंद मात्र मायबाप रसिक प्रेक्षक असतील सर्व खेळाडू मात्र घेत आहेत। आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, रंगीबिरंगी क्रिकेट तिथे चालू आहे। सिक्सर चेंडूच्या माध्यमातून या हा क्रिकेट खेळला जातोय। येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये धावसंख्या जमवायची आहे ती अर्थातच आपण पाहतोय 43 कासमाल या संघाला। सामन्याला मात्र सुरुवात होते आशिष पाटील डीजे हनुमान पाडा यांच्याकडून देखील या टूर्नामेंट साठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो। शिर्डीला गेले आहेत, शिर्डीवरून साईबाबांचा आशीर्वाद घेऊन ते येतील आणि त्यांनी देखील आपल्याला इथून शुभेच्छा दिल्या आहेत। पहिला चेंडू फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून, आता मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र अचूक फेक हेरलं। पहिला चेंडू मात्र आंतरराष्ट्रीयच्या नियमावली अंतर्गत 22वा नियम लादला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून। पहिली धावसंख्या आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात लागते ती कासमाल संघाच्या स्कोर बोर्डवर। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मितेश स्ट्रायकेडला आपण फलंदाज पाहतोय सुभाष अक्रॉस द बॅट फटका चढवला गेलेला आहे, चेंडू मात्र सरळ गाठतोय क्षेत्ररक्षकाला। आपण पाहतोय मॅडेटरी पॉवर प्ले होता आणि या मॅडेटरी पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना त्या क्षेत्ररक्षकाला चॉईस केलं या फलंदाजाने आणि बॅक टू द पवेलियन जायला फलंदाज आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जोपर्यंत 22 खेळपट्टीवर येईल तोपर्यंत आम्ही डीजे मास्टरला देखील संधी देतो। डीजे मास्टर
लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये। आता ही शर्यत मात्र जिंकतो चेंडू सीमारेषा भेदून चेंडू सरल जिगर ट्रॉफी 2022 हा येणारा खणखणीत चौकार। डीजे मास्टर आपल्याला संधी दिली जाईल। जे बोल मागच्या गाण्यामधून राहिलं होतं ते बोल मात्र डीजे मास्टरने पुन्हा एकदा पूर्ण केले। आज मात्र पहिल्या षटकाचा इथे खेळ संपतोय। पहिल्या षटकानंतर कासमाल संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय एक विकेटच्या मोबदल्यात 8 धावसंख्या धावफलकावर पाहतोय। 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला मॅडेटरी पॉवर प्ले षटक संपलं। पहिल्या षटका अखेरीस 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली। येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अद्याप बराचसा पल्ला गाठायचा आहे तो कासमाल संघाला। एकीकडे आपण पाहतोय अनुभवी संघ आणि जे क्रिकेटमध्ये सातत्यानं सराव आहे असा संघ फणस डोंगरीचा संघ आपण पाहतोय या क्रिकेटच्या पटलावर। आणि एकीकडे आपण पाहतोय अतिशय दुर्गम भागातून बिलॉंग करणारा कासमाल संघ मात्र झुंज देत असताना पाहतोय। पहिल्यांदा आपण त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर कासमाल संघाने चांगली गोलंदाजी केली होती पण ऐन मोक्याच्या वेळेत टॉम याला मात्र सूर गवसला आणि त्यांनी मात्र जी हाणामारी केली त्या हाणामारीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 42 जमवली गेली आणि 43 धावसंख्येचं आव्हान आतापर्यंत कासमाल या संघाला ठेवलं गेलं। आणि हा धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। कासमाल संघाची धावसंख्या 1-8 धावसंख्या आपण पाहतोय। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय। नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करेल गोलंदाज हर्षल गोलंदाज आपण पाहतोय। स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय। अंपायर एक मिनिट वेट चेंडू किती झालेत बघा एकदा चेक करा कारण तीन वाईट पहिला बॉल विकेट नंतर डॉट नंतर एक रन कारण स्कोरला असं वाटतंय आमच्या 5 चेंडू झालेत एक चेंडू शिल्लक आहे। पाचच चेंडू झालेत पहिला व्हाईट दुसरा विकेट तिसरा व्हाईट चौथा डॉट नंतर एक नंतर व्हाईट नंतर डॉट आणि नंतर चौकार अशा पद्धतीने 5 चेंडू झालेत एक चेंडू शिल्लक आहे। चुका होत असतात मगाशी मी म्हटलं मित्रांनो कारण जीवन आहे जीवनामध्ये चुका होतात। मगाशी असं म्हटलं संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य सायास त्याचं कारण अभ्यास। चुका होतील चुका सुधारण्याचं एकमेव तुम्हाला सोल्युशन म्हणजे अभ्यास आहे। अभ्यास करत चुका सुधारा। आता आमच्या स्कोरने अभ्यास केला की बाबा 5 चेंडू झालेत एक चेंडू शिल्लक आहे अशा पद्धतीने ही अभ्यासाची कमाल असते ती कमाल मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून दाखवली जाते। गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। पंचांनी मात्र आम्हाला इशारा दिला ग्रीन सिग्नल दिलाय हा एक चेंडू होता तो मितेश याच्या माध्यमातून इथे डिलिव्हर केला जाईल। स्ट्राईक इनला आपण फलंदाज पाहणार आहोत आकाश ज्याने चौकार खेचला होता तोच स्ट्राईक इनला आपण पाहतोय। आकाश अप्रतिम यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला जातोय मितेशाच्या माध्यमातून काय आपण पाहते अप्रतिम प्रतिउत्तर देखील दिलं फलंदाजाने त्याचं देखील मी कौतुक करेल कारण सहजासहजी आपण पाहतोय फलंदाजाला खेळता येत नाही या यॉर्कर चेंडूवर तो चेंडू मात्र खेळून काढला आकाशानं। या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा मात्र आपण पाहतोय। 8-43 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे तो कासमाल संघायला जिंकायचा असेल तर। या दरम्यान आपण पाहतोय दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल तो हर्षल फणस डोंगरीच्या संघाच्या वतीनं दुसरा गोलंदाज वापरला जातोय हर्षल। आणि कासमाल संघाच्या वतीनं स्ट्राईक रेडला आता फलंदाज आपण पाहतोय रमेश आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला आकाश। या दोघांची फलंदाजी कशा पद्धतीने आपल्या संघासाठी उपयोगी ठरते या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळणार आहे। पुन्हा एकदा शपल खेळून करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गलीच्या क्षेत्ररक्षकाला इथे निवडलं होतं पण माझी देखील चूक होते कारण बॉडीला टच करून चेंडू मात्र गलीमध्ये गेला होता। लाऊड अपील होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 31 नियमाअंतर्गत आउट दॅट स्वरूपात आपण अपील करू शकताय ही अपील मात्र फेटाळली जातोय। हर्षल मात्र आपण पाहतोय हायटेड गोलंदाज आहे हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी करतोय त्याच्या कारणाने त्याला बाउन्सर प्राप्त होते आणि बाउन्सरचा त्रास मात्र फलंदाजाला होत असताना आपण पहिल्या चेंडूवर पाहिलं।
अक्रॉस द बॅट फटका खेळून काढतोय. आपण पाहतोय डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. एक धावसंख्येने हळूवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. एक धावसंख्या आपण पाहिली. आपण फलंदाजाचा स्टान्स पाहिला रमेश याचा, तर अक्रॉस द बॅट वारंवार खेळतोय आणि ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय त्यांनी देखील अचूक हेरलंय. ऑफस्टम्पची लाईन तो पकडतोय हर्षळा गोलंदाज. आता मात्र ज्यानं एक चौकार खेचला होता तो फलंदाज कासमाल संघाचा. आपण आकाश याला स्ट्राईक एंडला पाहतोय. गोलंदाजी मार्क करून मार्गस्थ होतोय हर्षल. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा जिगल ट्रॉफी 2022 हा खणखणीत चौकार. चौकारा मग कारण खरखणी चौकार दोन खेचले त्यांनी कासमाल संघासाठी. पुन्हा एकदा आपण खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. समोरच्या दिशेने ठटावला जातोय. एक धावसंख्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे उंचावलं जातोय. आता मात्र रमेशला मात्र माघारी परतावं लागतोय. आओ बघितली न ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, ही संकल्पना डोक्यात आली आणि या संकल्पनेला रमेशच्या माध्यमातून तडा गेली. रमेश बॅक टू द पवेलियन जाईल तोपर्यंत आपण देखील डीजे मा संघनायकाने यायचा आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ झालाय, सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आधीच वेळ झालाय. विनंती असेल बंदर अली कलवे आणि त्यासमवेत दुश्मी संघाच्या संघनायकाला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच यायचं आहे. आदरणीय सन्माननीय या जिगर ट्रॉफीचे आयोजक करणदादा पाटील याच्या माध्यमातून या सामन्याचं नाणेफेकीचा कौल होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका तटावला. आता मात्र आपण पाहतोय बॅट फिरवली गेली, चेंडूने दिशा पकडली गेली. वाऱ्याच्या वेगानं लगोन सीमारेषेच्या डोक्याच्या वरून चेंडू लँड होतोय. 6 धावसंख्येसाठी अप्रतिम माइंड ब्लोइंग धाव फलकावर धावा आपण पाहतोय. 20 धावसंख्या आपण पाहतोय. आकाश मात्र ऑन फायर झालेला आहे. प्रचंडपणे तुटून पडलाय हर्षळ या गोलंदाजावर. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गलीमध्ये येतोय. एक धावसंख्या पूर्ण केली जाईल आणि एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. 21 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अद्याप 12 चेंडू मध्ये तब्बल 22 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. म्हणजे 11:30 सरासरीनं वाटचाल करावी लागेल ते कासमाल या संघाला. आकाश मात्र आता 4 झालाय. त्याची बॅटरी मात्र 4 झालेली आहे. ही बॅटरी कशा पद्धतीने काम करेल हे आपण पाहणार आहोत. डीजे मास्टर आयोजन केलंय क्रिकेटचा मन कलवे या गावाचा. आयोजन केलंय क्रिकेटचा मन कलवे या गावाचा. कलवी जिगर चषक पाहुसला कर पाटील या नावाचा. कलवी जिगर चषक पाहुसला छोट्या दादा या नावाचा. कलवी जिगर चषक पाहुसला कर पाटील या नावाचा. कलवी जिगर चषक पाहुसला छोट्या दादा या नावाचा. आवड वाहते करण पाटीलचा मात्र इथे बोलबाला होतोय या गाण्याच्या माध्यमातून. पेन तालुक्यामध्ये ज्या जिगर ट्रॉफीची उत्कंठा होती ती उत्कंठा मात्र पूर्ण होते. पहिला दिवस या ट्रॉफीचा करणदादा पाटील याच्या माध्यमातून भरवलेली मोठी स्पर्धा. आता मात्र त्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल झाला. दुश्मी आणि बंदर अली कलवे यामध्ये मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तो अर्थातच दुश्मी या संघानं. त्यांचा जो काही निर्णय येईल तो मी माझ्या समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला कळवेल. या मात्र आता थोडस समीकरण बदलतोय. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल ती कासमाल या संघाला. आणि या 22 धावसंख्या रोखण्याची जबाबदारी मात्र खांद्यावर घेतली आहे ती कुणाल या गोलंदाजाना फणेश डोंगरीच्या वतीनं. हायटेड हा गोलंदाज आपण पाहतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय.
अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला जातो. लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येते, तिथे क्षेत्ररक्षक विजय मात्र तैनात आहे, विकी तैनात आहे. विकी मात्र त्या चेंडूला फील्ड करतोय. एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. आपण पाहतोय डावखुरे हाताचा फलंदाज आहे जहीर खानची आठवण करून देणारा हा गोलंदाज. डावखुरे गोलंदाज क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज मानले जातात. त्यांच्याकडे एक विशिष्ट अशी शैली असते कट करण्याची, त्या कट करण्याच्या शैलीचा वापर मात्र आपण पाहतोय हा गोलंदाज कुणाल मात्र फणस डोंगरीच्या वतीनं करतोय. स्ट्राईक हिटला आपण फलंदाज पाहतोय किरण. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेने आज झेल पकडला जातोय. आता मात्र किरण याच्या पारीला पूर्ण विराम दिला जातोय. तो गोलंदाज कुणाल याच्या माध्यमातून दुसरा हादरा बसतोय. तो कासमाल या संघाला किरण याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22-3 गड्यांच्या मोबदल्यात अद्यापर्यंत 22 धावसंख्या उर्वरित पूर्ण करत असताना प्रवास चालू झाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर मात्र एक धावसंख्या, दुसऱ्या चेंडूवर मात्र आपण पाहतोय बाद केलं जातोय ती किरण या फलंदाजाला कुणाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत ज्यांना बालेकीला लढवलाय कासमाल संघाचा तो अर्थातच आपण पाहतोय आकाश अद्यापर्यंत खेळपट्टीवर आहे. तब्बल मला वाटतोय 16 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळत आहे आणि त्याच्या संघाची धावसंख्या धावफलकावर 22 आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकताय कुणाल आणि स्ट्राईक हिटला आपण पाहतोय फलंदाज जयेश. कारण आंतरराष्ट्रीय नियमाच्या अंतर्गत जो फलंदाज बाद होईल तो मात्र नवीन फलंदाज येणारा स्ट्राईक हिटला दिसेल आपल्याला. आता मात्र लेग गलीमध्ये चेंडू जातोय. ज्या पद्धतीने चेंडू तटवायला पाहिजे होता आपण पाहतोय, शफल देखील केला होता या फलंदाजानं, पण कमालीची गोलंदाजी करतोय कुणाल. 22 धावांची गरज असताना 12 चेंडू होते आणि ती चेंडू हाताळण्याची जबाबदारी मात्र कुणाल या गोलंदाजाने फरस डोंगरीच्या वतीनं घेतली होती. टॉम मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल करतोय. आपण पाहतोय पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होतोय. खोलवर टप्प्यात चाकलेला चेंडू पंचांकडून दाद मागितली जाते पण पंचांनी मात्र ती दाद फेटाळली गेलेली आहे. कारण आपण पाहतोय चेंडू मात्र अचूक लाईन अँड लेंथवर टाकला होता. आणि ग्रामीण क्रिकेटचा मित्रांनो इतिहास आहे, फलंदाज बीट झाल्यानंतर फलंदाज पंचांकडून दाद मागतोय वाईट स्वरूपात, पण ती मात्र दाद त्याला दिली जात नाही. 8 चेंडू येणारे आणि 21 धावसंख्येची गरज असताना एक विस्फोटक फलंदाज कासमाल संघाचा. मात्र आपण पाहतोय आकाश आतापर्यंत मैदानावर, त्याच्याकडून अपेक्षा असेल. लोअर फुलटा चेंडू अपील केली जातोय. 1774 ला लेग बिफोरचा नियम आला होता, या नियमाची अंमलबजावणी होते की काय असं वाटत होतं कारण लाऊड अपील झाली होती लेग बीची, पण ती अपील मात्र पंचांनी फेटाळली. आता मात्र समीकरण बदलतोय. 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज, मगाशी 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज होती, आता थोडस बदलतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कुणाल यांनी मात्र आता जखडून ठेवलंय कासमालच्या फलंदाजांना. आणि आता मात्र चित्र बदललंय. मोठा फटका केल्याच्या नादात बॅटची कडा घेऊन चेंडू आकाशात, तदनंतर यष्टीरक्षक या चेंडूला गॅदर करतोय. पुन्हा एकदा झटका बसतोय तो कासमाल संघाला जयेश याच्या स्वरूपामध्ये. ज्या फलंदाजाला मात्र स्ट्राईक इनला पाहिजे होतं आकाशाला, तो मात्र त्याला संधी दिली जात नाही. आणि हे मात्र अनुभव कमी असण्याचं चित्र आपण इथे पाहतोय कासमाल संघाच्या माध्यमातून. आपला बोलबाला केला असं कोली बांधवांचं हे गाणं, मिहाय कोली सोडी लडोली आणि मुंबईच्या किनारी, असं अप्रतिम संगीत आपण पाहतोय गोल्डन डीजे याच्या माध्यमातून इथे लावलं जातोय. आणि मात्र कलरफुल केलं जातो या जिगर ट्रॉफी 2022 ला, कारण मात्र चित्त थरारक खेळ क्रिकेटचा इथे रंगलाय.
1721 ला या क्रिकेटची या भारत देशामध्ये आपल्या सुरुवात झाली आणि तो रथ मात्र आता आजच्या दिवसामध्ये 1 डिसेंबर 2022 मध्ये देखील हा खेल क्रिकेटचा चालू आहे आणि या क्रिकेटचं व्यूह रचना आपण पाहतो या मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाच्या वतीने रचण्यात आलेली आहे आणि या व्यूह रचनेमध्ये फसवण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय आकाश चला केला जातोय पण आता मात्र 6 चेंडू येणार आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज असेल ती कासमाल संघाला आणि ही पूर्णपणे जबाबदारी असणार आहे ती आकाशच्या खांद्यावर आपण पाहतोय आकाश स्ट्राइक एंडला गोलंदाजी मार्कवर पाहतोय विवेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा चेंडू बॅक टू द स्टंप झेल सुटला जातोय जीवनदान दिला जातोय आकाश सारख्या या विस्फोटक फलंदाजाला येणार 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज ही गरज कशा पद्धतीने पूर्ण करेल आकाश हा फलंदाज मॅन फ्रॉम कासमाल आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अवकाशात जातोय मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना तो देखील पूर्ण केला जातोय आकाशला मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल घेणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येचं आव्हान पेलायचं असेल तर मात्र बाहूमध्ये ती ताकद आणावी लागेल आपल्या संघासाठी बाहुबली व्हायला लागेल आणि चौकार आणि षटकारांची अतिशबाजी करावी लागेल तर आपला संघ जिंकेल नाहीतर मग पराभवाचे छायेत असताना आपण कासमाल संघाला पाहतोय येणारे 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना आपण स्ट्राइक एंडला विस्फोटक फलंदाज पाहतोय आकाश मॅन फ्रॉम कासमाल आता मात्र आपण पाहतोय लॉन्ग ऑफच्या दिशेने चेंडू ठोठावलाय एक धावसंख्या पूर्ण येणारे 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज आणि समोर फलंदाज आहे भारत आपल्या देशाचं नाव भारत आणि हा भारत मात्र इथे आपण स्ट्राइक एंडला पाहतोय बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसाबा घेतोय या फलंदाजाच्या भारतला मात्र पूर्ण विराम मिळतोय आता मात्र सामना पूर्णपणे झुकलाय तो फणस डोंगरीच्या वतीनं 2 षटकामध्ये सामना आकाशानं आपल्या फेवर मध्ये ठेवला होता 50-50% होता पण तदनंतर आपण पाहतोय कुणाल यांनी काय कमालीची गोलंदाजी केली जखडून ठेवलं कासमाल संघाच्या फलंदाजाने आणि त्याचा परिणाम म्हणून आज मात्र कासमाल संघ आपण पाहतोय पराजयाच्या पराभवाच्या छायेमध्ये जात असताना आणि विजयाच्या समीप येऊन ठेपतोय तो फणस डोंगरी पेनचा हा संघ आता मात्र थोडा उशीर झालाय फटकेबाजी करायला पाहिजे होती पण ती फटकेबाजी मात्र झाली नाही आकाशाने एकाकी झुंज दिली त्याला सहकार्य खूप महत्वाचं असतं कारण क्रिकेट हा मित्रांनो एकट्या दुकट्याचं काम नाही याला संघ युनिटी लागते ग्रुप लागतं लीडरशिप लागते तेव्हाच क्रिकेटचा सामना जिंकता येतो आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय डोळ्याचं पारण फेडणारा फटका माझ्या बाजूच आवाज येतोय कडक वा आणि त्याच पद्धतीचा हा फटका पण देर आई दुरुस्त आई असं म्हटलं जातं प्रेक्षकांचं मन जिंकणारा फटका इथे मात्र फणस डोंगरी संघ हा सामना जिंकतोय.